सांगली तासगाव पेक्षा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बेदाणा विक्रीसाठी शेतकरी अधिक पसंती देत आहे. प्रति किलो 221 रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या बेदाण्याला प्रति किलो 221 रुपये दर मिळाला. द्राक्ष पीक हे तसं कमी पाण्यात जास्त उत्पादन देऊन जाणारं पीक आहे, परंतु या सर्व बाबी निसर्गावर अवलंबून आहेत. उत्पादनावेळी द्राक्ष पिकाला लहान बाळासारखी जपणूक करावी लागते. वादळी वारा, अवकाळी पाऊस, रोगराईचा तडाखा यापासून या पिकाला फार जपावं लागतं. याचं कारणही असंच आहे, द्राक्ष पिकाला महागडी औषधं लागतात, खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो आणि उत्पादन येऊन हातात पैसा पडेपर्यंत काहीही खरं नसतं. तरी सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस पिकाचं क्षेत्र कमी करत द्राक्ष लागवडीकडे जास्त लक्ष दिल्यानं आज जिल्ह्यात द्राक्षाची शेती अधिक दिसून येते. जिल्ह्यातील हवामान आणि वातावरणातील बदल या कारणामुळे जिल्ह्यातील बेदाण्याला आता जास्त मागणी वाढू लागली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं 4 वर्षांपूर्वी बेदाणा विक्री सुरू केली. सांगली तासगावकडे बेदाणा विक्रीसाठी जात होता. आज शेतकरी सोलापूर बाजार समितीत बेदाणा विकू लागले आहेत. दरम्यान बाजार समितीमध्ये 40 ते 50 गाड्या बेदाण्यांची आवक झाली होती. साधारणतः प्रति किलो 40 ते 221 रुपये दर मिळाला. बेदाण्याच्या दर्जानुसार लिलाव पद्धतीनं दर निश्चित करून खरेदी करण्यात येत होता. बेदाण्याला मिळालेला दर चांगला असून हा टिकून राहिला तरच शेतकऱ्यांना परवडणार असल्याचं शेतकरी राजकुमार बिराजदार श्रीशैल माळी यांनी यावेळी सांगितलं. द्राक्ष बागात आहे आणि मी त्याचा पूर्ण बेदाणा केलेला आहे आणि सांगली तासगावपेक्षा आता सोलापूरचा मार्केट सध्या तर चढ आहे. त्याच्यामुळं आम्ही जवळ वाहतूक बी जवळ होत आहे, समजा दृष्टिकोनातून आपल्या देखरेखीखाली राहते म्हणून आम्ही सोलापूर बाजार पसंत करतो. द्राक्ष म्हणजे ह्या वर्षी परवडतं, पण निसर्गावर शेवटी निसर्गावर अवलंबून आहे. शेती हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे त्याचं काय फायदा घाटा हे काय सांगते. सोलापूर बाजार समितीतला भाव परवडतो. हा, आता सध्याचा हे रेट परवडतोय, पण ह्याच्यापेक्षा कमी दर आले तर शेतकऱ्याला परवडणार. आपलं 10 एकर बेदाणा, द्राक्ष बेदाणा तयार केलेलं आहे. 10 एकर क्षेत्र आहे आपलं द्राक्षाचं. तर आम्ही पूर्वी तासगाव सांगलीला नेत होतो, तर तिथल्यापेक्षा बाजारभाव आपल्याला जास्त मिळत असल्याने आम्ही सगळं माल इथं विकू लागलो. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार दर गुरुवारी बेदाणा लिलाव घेण्यात येतो. बेदाण्यांचा सीझन आणखी 3 महिने चालणार आहे. सांगली तासगावपेक्षा सोलापूरच्या बाजारात बेदाण्याला जास्त मागणी असून भावही चांगला मिळत असल्याचं बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीशैल अंबारे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. सोयीनुसार आणि व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार आपण लिलाव ठेवलेला आहे. प्रत्येक गुरुवारी आवक इथं आपल्याकडे 40 ते 50 गाड्याचा आवक असतो. या 50 गाड्यामध्ये खाली कमीत कमी 100 ते 105 रुपये रेट आणि वरती 220 ते 230 रुपयाचा रेट आजच्या हिशोबाने अपेक्षित आहे. तर आपल्या सोलापूर बाजारपेठेमध्ये क्वालिटी इतर जिल्ह्यापेक्षा किंवा इतर बाजारपेठापेक्षा एकदम टॉप क्वालिटीचा माल येत असल्यामुळे बाहेरच्या खरेदारांची आणि इतर परजिल्ह्यातनं येणाऱ्या आणि पर राज्यातनं येणाऱ्या खरेदारांची माल खरेदीसाठी अपेक्षा वाढलेल्या आहेत. क्वालिटी चांगल्या आहेत, त्यामुळे इथं सोलापूर बाजारपेठेला थोडा चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान आहेत आणि व्यापाऱ्यांमध्येही उत्साह जास्त. बाजार समितीत बेदाणा विक्रीनं एका दिवसात 5 ते 6 कोटींची उलाढाल केली.